महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना औद्योगिक वीज ग्राहकांची लबाडी आणि बदमाशी रोखण्यासाठी पॉवर फॅक्टर पेनल्टी लावल्याचं वक्तव्य केलं होतं. पाठक यांच्या या वक्तव्याचा औद्योगिक संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. कोणतीही पूर्वसूचना न देता ही पेनल्टी लागू केल्यानं उद्योजकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील उद्योजक अत्यंत प्रामाणिकपणे वीज बिलाचा भरणा करत असताना आणि 0% वीज चोरी असताना अशी वक्तव्य दुर्दैवी आहेत असं मत विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी पॉवर फॅक्टर पेनल्टीच्या समर्थनार्थ वक्तव्य करताना औद्योगिक ग्राहकांना बदमाश म्हणून संबोधलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा आज सर्व औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन तीव्र शब्दात निषेध केला. कपॅसिटर बसवण्याची सूचना महावितरणनं केली असताना त्याद्वारे घोटाळा केला जात असल्याचं म्हणणं अज्ञान प्रगट करणारं आहे अशी टीका नितीन वाडीकर यांनी केली. तर त्या त्यांनी लिहिलं होतं की लबाडी करणाऱ्या औद्योगिक ग्राहकांनाच ही पेनल्टी लागणार आहे. आमच्याकडचे बहुसंख्य उद्योजक कोल्हापुरातले हे अतिशय प्रामाणिकपणानं वीज बिल भरत असतात. वीजची चोरी कोल्हापुरात खूपच कमी आहे किंवा नाहीच आहे झिरो. आणि असं असताना सुद्धा हे स्टेटमेंट जर का पाठक सर का कोल्हापुरात येऊन करत असतील तर ते कोल्हापूरकरांनाच लागू असल्यासारखा प्रकार होतो अशी आमची भावना दुखवलेली आहे पाठकांनी. कॅपॅसिटर हा जो काय बसवला असतो तो MSEB आदेशानुसारच बसवला असतो. त्याचं टेस्टिंग हे सुद्धा MSEBमध्येच होतं आणि त्यांनी टेस्ट केल्याचा रिपोर्ट नंतरच त्याचं बिलामध्ये ते ग्राह्य होतं. असं असतानासुद्धा आम्हाला पेनल्टी लागलेल्या आहेत. 80% लोकांना पेनल्टी लागलेल्या आहेत आणि ते पाठकांच्या स्टेटमेंटनुसार सर्वच लबाड आहेत का. कोल्हापूर आणि परिसरातील उद्योजकांना या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यासाठी जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे का अशी शंका स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी व्यक्त केली. स्टेटमेंट आहे 60% दरवाढ नसून ही कमीत कमी 20 ते 22% दरवाढ झालेली आहे आणि ह्या बिलावरनं आम्हाला लक्षात आलेलं आहे. तर ही बदमाशी अशी करून कोल्हापूरमध्ये येऊन जर आम्हाला जर पॉवर फॅक्टर पेनल्टी जर आम्ही बसलेली असेल तर आम्हाला जर लबाड म्हणत असतील तर आम्ही त्या वक्तव्याचा टोटली निषेध करतो आणि पाठकांनी कोल्हापूरमध्ये येऊन आमच्या भावना दुखवल्यात असं आमचं मत आहे आणि त्यांनी कोल्हापूरकरांची माफी मागावी. त्यामध्ये असं होतं की मराठवाड्याला जी सवलत त्यांनी दिलेली आहे ती सवलत पश्चिम महाराष्ट्र आणि इतर महाराष्ट्रामध्ये नाही आहे. ह्याचा अर्थ असा होतं की इथले उद्योजक मराठवाड्यामध्ये स्थलांतरित करावं असं गव्हर्नमेंटचा उद्देश आहे का. त्याच्यामुळे आम्हाला ही दरवाढ त्यांनी लागू केलेली आहे का असा आमचा समज आहे. पुढील टप्प्यात सर्व उद्योजक आणि त्यांचे कर्मचारी कुटुंबियांसह रस्त्यावर उतरून महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. गरज पडल्यास मतदानाद्वारे धडा शिकवू असंही सांगण्यात आलं. बैठकीला सुरेश चौगुले, संजय शेटे, अतुल आरवाडे, धनंजय दुग्गे, हरिश्चंद्र धोत्रे, शीतल केटकाळे, इक्बाल शेख, देवेंद्र दिवाण, लक्ष्मीदास पटेल, गणेश भांबे, काशीनाथ जगदाळे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.